शरीराचे वाढलेले अतिरिक्त वजन व पोटाचा वाढलेला घेर कमी करून देणारा घरगुती रामबाण उपाय। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी शरीराचे अतिरिक्त वाढलेले जे वजन आहे, पोटाची जी वाढलेली चरबी आहे, ही कमी करून देण्यासाठी अत्यंत साधा आणि सोपा घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। या उपायाने आपल्या शरीराची जी चरबी वाढलेली आहे ती वितळून जाते व हळूहळू शरीरातून मलमूत्राद्वारे ही बाहेर पडते। म्हणजे शरीराचे जे अतिरिक्त वाढलेले वजन आहे ते कधी कमी झाले हे देखील आपल्याला लक्षात येत नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो। तर यासाठी एका पात्रात 2 ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि येथे मी 2 अगदी छोटे छोटे असे दालचिनीचे तुकडे घेतले आहे। साधारण 1 इंचाचा तुकडा यामध्ये टाकायचा आहे आणि फक्त 1 हिरवी वेलची, हिरवा वेल दोडा हे हाताने फोडून घ्या आणि याप्रमाणेही टाकून द्या। आणि स्वच्छ धुवून घेतलेली 2 तुळशीची पाने, तुळशीच्या पानांमुळे शरीरात नको असलेले जे टॉक्सिन्स आहेत ते शरीरातून बाहेर पडतात आणि शरीरात एक नवीन उत्साह आणि एनर्जी देखील यामुळे तयार होते व शरीर देखील हलके होते। तसेच दालचिनीमध्ये देखील 80 पेक्षा जास्त असे घटक आहेत जे आपल्या शरीराला तर निरोगी ठेवतातच, परंतु वाढलेले जे अतिरिक्त वजन आहे ते देखील यामुळे सहजतेने कमी होते। जसे मॅग्नीज, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तसेच अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीबायोटिक, अँटीफंगल, अँटीमायक्रोबियल व अँटी कॅन्सर रूपामध्ये देखील दालचिनी ओळखली जाते आणि दालचिनीमुळे डायबिटीजच्या समस्या देखील हळूहळू कमी होतात। आणि येथे आपण हिरवा वेलदोडा वापरला आहे, तर वेलदोड्यामध्ये देखील डायटरी फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस ही पोषकतत्व भरपूर प्रमाणात आढळतात आणि दालचिनीमुळे सौंदर्यात देखील भर पडते व पोटाचे अपचनाचे विकार जे आहेत ते देखील यामुळे निघून जातात। तसेच मुखात दुर्गंधी येत असेल तर मुख दुर्गंधी देखील यामुळे बरी होते। पोटाचा वाढलेला घेर असो किंवा शरीराचे वाढलेले वजन असो हे कमी करण्यासाठी देखील दालचिनी खूप महत्त्वपूर्ण ठरते। हे बघा, हे छान उकळून तयार झाले आहे। हे गरम गरम असतानाच गाळून घ्यायचे आहे। जे आपण 2 ग्लास भरून पाणी घेतले होते त्याचे फक्त 1 ग्लास भरून उरले आहे, इतपत आपण हे उकळवून घेतलेले आहे। म्हणजेच या पदार्थांचा जो अर्क आहे तो यामध्ये छान उतरला आहे। येथे मी लिंबू घेतला आहे, लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे। एवढ्या मिश्रणासाठी 1/2 लिंबूचा एका वेळेस वापर करायचा आहे। इतक्या मिश्रणासाठी एका वेळेस 1/2 लिंबूचा वापर करायचा आहे। लिंबूचे रस, आणि यामध्ये 1 चमचा भरून मध टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या। आणि जर तुम्हाला डायबिटीजच्या समस्या असतील तर यामध्ये मध न टाकता याप्रमाणे जे उपवासाचे व्रताचे मीठ मिळते या मिठाचा वापर करायचा आहे। हे मीठ 2 चुटकी यामध्ये टाकायचे आहे। तर आता याचा वापर करताना प्रथम सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास भरून कोमट पाणी पिऊन घ्यायचे आहे आणि यानंतर पोट स्वच्छ झाल्यावर याप्रमाणे हा काढा तयार करून गरम गरम काढा 1 ग्लास भरून पिऊन घ्यायचा आहे। असे आपण फक्त 1 महिना जरी केले तरी देखील आपल्या शरीरात बदल झालेले आपल्यालाच लक्षात येणार आहे। तसेच शरीरात उत्साह आणि एनर्जीचा संचार झाला आहे हे देखील आपल्याला समजेल आणि शरीर हलके फुलके होऊन शरीराचे जे वाढलेले वजन आहे ते देखील कमी होते। यापासून आपल्याला साईड इफेक्ट नव्हता, पूर्णपणे फायदा होतो। व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।